धर्मदंड मराठी वृत्त लड़ा सत्याचा चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा। पत्रकार संदीप महाजन मारण प्रकरणी उमरगा तालुका पत्रकाराच्या वतीने निषेध। उमरगा पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारण करणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत निषेध मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांनी एका घटनेच्या संदर्भात बातमी दिली होती, याचा राग मनात धरून आमदार किशोर पाटील यांनी 4 दिवसांपूर्वी पत्रकार महाजन यांना फोन करून अवार्च्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। यातूनच आमदार किशोर पाटील यांच्या समर्थक गावगुंडांनी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केली आहे। ही बाब निषेधात्मक आहे। मारहाण केलेल्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना आरोपींना जामीन मिळाला आहे, ही बाब निंदनीय आहे। यामुळे पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केलेल्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे। या घटनेच्या निषेधात पत्रकारांच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करीत तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व उमरगा पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उमरगा तालुक्यातील व मुरुंब परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरगा तालुक्यातील पत्रकारांनी मोर्चा काढून निवेदन दिला, नेमकं काय प्रकरण आहे, कशा संदर्भात आपण निवेदन दिलात? पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी हल्ला करून मारहाण केली, याचा निषेध करण्यासाठी उमरगा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे। जे हा निवेदन म्हणजे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे, यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। पत्रकारावर वेळोवेळी या महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, त्याच्यावर महाराष्ट्र सरकारकडून कारवाई होण्यात यावी आणि पत्रकारावर जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी काळ्या फिती लावून एकत्र जमतो। पाचोरा येथे संदीप महाजन या पत्रकाराला राजकीय गावगुंडाने भ्याड हल्ला केला आहे आणि यापूर्वी देखील अनेक वेळेला पत्रकार स्वतः बातमी देत असताना स्वतःचा जीव जोखीममध्ये घालून सत्य लिहिण्याचा प्रयत्न करीत असतात, तर अशा वेळेला अशा पद्धतीनं ह्या एका पत्रकारावरती हल्ला होणं हे अतिशय निषेधार्ह आहे आणि या अशा आपल्या पत्रकार बांधवांना प्रशासनाने संरक्षण देणं काळाची गरज आहे आणि जो कोणी हल्ला केला आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि आम्ही यासाठी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना व पोलीस स्टेशनला आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी म्हणून निवेदन दिलेलं आहे। तर या लोकांना या अशा पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे। आज उमरगा तालुक्यातील पत्रकारांनी मोर्चा काढून तहसील व उमरगा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेले आहे, नेमकं काय प्रकरण आहे, कशा संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे? जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी पत्रकार संदीप महाजन यांना तेथील स्थानिक गावगुंडांनी बेदम मारहाण केली होती आणि अशा प्रकारे एखाद्या पत्रकारावरती हल्ला करून त्याला मारहाण करण्याची जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही उमरगा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं संपूर्ण पत्रकार बांधवाच्या वतीनं त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्या ठिकाणी संदीप महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साधारण गुन्हा त्या ठिकाणी नोंद करून त्या ठिकाणी थतुरमातुर कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांना जो संरक्षण देण्याचा कायदा आहे त्या अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।